मी भिवंडी बोलते. मी भिवंडी. माझा जन्म तर मुघल साम्राज्यपूर्वीच्या ज्या ठाणे जिल्ह्यात माझा जन्म झाला त्याच्या सभावती असणाऱ्या सह्याद्री नदीच्या पर्वात उल्हास व वैतरणा नदीचे अविरळ वाहणाऱ्या नदींच्या पात्रांनी मला वैभव संपन्न केले होते. मुंबापुरीचं शहर आणि उल्हास नदीची उपनदी कामवारी तानसा भातसा नद्यांचं माझ्या जवळूनच स्वच्छ आणि निर्मळ प्रवाह आहे आणि वराळदेवी तानसा तळे या जलसंपन्नीतून मूळ मी भिवंडी जन्मापासूनच व्यापाराचं शहर म्हणून माझी लोकप्रियता होती. 16व्या शतकापर्यंत माझी कामवारी नदीतून जहाजं यायची आणि मला मोठं बंदर म्हणून ही ओळख होती. हळूहळू पॉवर लूम्स माझ्याकडे वाढत गेल्या. आज माझ्याकडे 6 लाखपेक्षा जास्त नागरिक माझ्या प्रेमापोटी राहतात. मला महाराष्ट्राची लूम्सची राजधानी अशी ओळख मिळाली. मी मँचेस्टर झाले. पण वाढते उद्योग आणि लोकसंख्या माझ्या सौंदर्याला अडचण करू लागले आणि आजच्या विदारक स्वरूपाची सुरुवात झाली. उद्योगाचं दूषित पाणी थेट माझ्या नदीत सोडले जातं. साऱ्या शहराचं मूळमूत्र थेट नदीच्या पात्रात कोणतेही प्रक्रिया न करताच सोडत आहेत. माझ्या नदीच्या पात्रात कचरा आणि बांधकाम अतिक्रमण करून साऱ्या जलस्रोतांचा श्वास कोंडून टाकला आहे. ज्या माझ्या कामवारी नदीतून जहाजं यायची त्या नदीचा नाला करून टाकला आहे आणि दिवसेंदिवस माझ्यावरचा हा अत्याचार वाढतच चालला आहे. प्रदूषित सांडपाणी उद्योगाचे ॲफ्युल्युएंट्स विष उघड्या डोळ्यांनी बिंधास्त मला संपवत आहे. माझ्या लेकरांपैकी कुणालाही माझे हाल दिसत नव्हते. माझ्या रक्षणासाठी असणाऱ्या माझ्या शासकीय संस्था आणि राजकीय नेत्यांनी पण मला असंच हुरपळत ठेवले. पण आता अचानक माझ्या मृतत्वाला साथ दिली ती हलारी विसा ओसवाल कॉलेजच्या प्राचार्य व महाराष्ट्र शासनाच्या जलनायिका डॉक्टर स्नेहल दोंदे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी. आणि फक्त माझ्याच नद्या नाही तर साऱ्या नद्या पुनर्जीवित व्हाव्यात या जिद्दीने त्यांच्या विद्यार्थ्यांसहित त्या नमामी चंद्रभागा अभियान या राष्ट्रीय जलसाक्षरता यात्रेत त्या सहभागी झाल्या व राजेंद्र सिंगांच्या मार्गदर्शनाखाली कामास सुरुवात केली. ओसवाल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारा लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास सुरुवात केली. लोकांची संवाद साधला, रॅलीज काढल्या, नद्यांमध्ये डीओ म्हणजेच डिझॉल्ड ऑक्सिजनची क्षमता पाहिली, वॉटर टेस्टिंग केलं. नमामी चंद्रभागा अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात जलसाक्षरता राबवणाऱ्या या जलनायिकेच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हल्लारी विसा ओसवाल कॉलेजमध्ये माझ्यावर होणाऱ्या अन्यायाकरता माझ्या भिवंडीतील कॉर्पोरेशन समाजसेवक लोकप्रतिनिधींची बैठक घेतली आणि या साऱ्यांनी आता लोकांमध्ये जलसाक्षरता करायला सुरुवात केली आणि जाणीव करून दिली ती वस्तुस्थिती. आज इतकी गंभीर परिस्थिती आहे की प्रदूषित पाणी शुद्ध पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू नये म्हणून बांधण्यात आलेली भिंत देखील ढासळलेली कोणालाच दिसत नाही. माझ्या इतक्या मोठ्या नद्या असताना देखील माझ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संपूर्ण नद्या कचरा प्लास्टिक आणि जलपर्णींनी भरून गेल्या आहेत. नद्यांमध्ये येणारे सांडपाण्याचे नाले आणि उद्योगाचे सांडपाणी यामुळे मला पुढे पुढे तर माझ्या नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देणंही शक्य होईल. अशुद्ध पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. संपूर्ण शहराचे कचरा व्यवस्थापन नसल्यामुळे माझ्या नद्यांमध्ये टाकून नद्यांचा प्रवाहच बंद करत आहेत. नद्यांमध्ये POP च्या मूर्त्या निर्माल्य विसर्जन करून पाणी अशुद्ध होत आहे याचा देखील विसर लोकांना पडत चालला आहे. खरं तर जलसाक्षरतेचा उपक्रम जो महानगरपालिकेने सुरू केला आहे तो अधिक जोमाने करण्याकरता भिवंडीमधील सगळ्या शाळा महाविद्यालयांना महानगरपालिकेच्या सहकार्याची गरज आहे. महानगरपालिकेच्या विद्यामने अनेक उपक्रम सुरू करता येतील. विद्यार्थ्यांनी सुरू केलेले भिवंडीमधील उपक्रम महानगरपालिका व शासकीय यंत्रणेने पाठिंबा दिल्यास प्रदूषण नियंत्रणाची कारवाई कठोर होणे गरजेचं आहे. नागरिकांमध्ये पर्यावरणकरिता शिस्तीचे पालन होण्यासाठी सर्वांनी मिळून जनआंदोलन उभे केले पाहिजे व सर्व राजकीय व शासकीय संस्थांनी त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य करणे अपेक्षित आहे. मला नक्कीच आशा आहे मला भिवंडी म्हणून माझे नागरिक माझ्या साऱ्या नद्या तळे ओढे पुनर्जीवित करून पुन्हा मला गतवैभव प्राप्त करून देतील. तर ही आपल्या भिवंडीची कथा. खरं तर आपल्यामुळे पाणी नसून पाण्यामुळे आपण आहोत हे ओळखायला प्रत्येकाला भाग पाडलेच पाहिजे. कारण आज जर नद्यांमध्ये पाणी उरले नाही तर उद्या डोळ्यांमध्ये पाणीच पाणी राहील. कारण जर पाण्याला नैराश्य आलं तर जगण्याला नैराश्य येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.